चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामांकडे विशेष लक्ष देऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करा. चांदा ते बांदा योजनेचा लाभ किती लोकांना मिळाला आहे याचे फलनिष्पत्ती अहवाल सादर करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. राज्यामध्ये चंद्रपूर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासासाठी चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध यंत्रणेद्वारा योजना राबविण्यात येत आहे. राबविण्यात येत असलेल्या कामांचं जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी 8 नोव्हेंबरला नियोजन भवनात आढावा घेतला. यावेळी बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, चांदा ते बांदा योजनेचे जिल्हा समन्वयक सुनील धोंगडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, उपसंचालक बफरजी गुरुप्रसाद, मध्य चांदा वनविभागाचे गजेंद्र हीर, चांदा ते बांदाचे समन्वयक अतुल चव्हाण, समन्वयक प्रवीण शिवणकर, धीरज डाहुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने चांदा ते बांदा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे. या योजनेमधून महिला युवकांना रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या योजना घेण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांमार्फत नाविन्यपूर्ण कामे केली जात आहे. यामध्ये पाणी पुरवठा विभागातर्फे कूपनलिकाची दुरुस्ती असे विविध कामे करण्यात येत आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत अगरबत्ती प्रकल्प, बांबूपासून तयार वस्तूंचे विक्रीकरिता शोरूम, उपसंचालक मध्य चांदामार्फत मध संकलन केंद्र, हस्तकला निर्मिती केंद्र बांधकाम, तर पशुसंवर्धन विभागामार्फत उस्मानाबादी बोकड, शेळी गट वाटप, दुधाळ गाय वाटप, पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून सौंदर्यीकरणाचे विविध कामं, पाटबंधारे विभागाचे कामं यासह विविध विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विहित कार्य कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, तसेच चांदा ते बांदा योजनेचा जिल्ह्यातील किती लोकांना फायदा झाला याची फलनिष्पत्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.